नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ड्रीम वर्ल्ड। आज आम्ही तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघालेलो आहोत। मुंबई विमानतळाच्या T2 टर्मिनलवर आलेलो आहोत। हा कोरोनाच्या पूर्वीचा काळ असल्यामुळे कोणीही मास्क घातलेले नाहीत। विमानतळावर नेहमीची लगबग आहे। आमचं स्पाइस जेटचं तिकीट आहे। विमान तयार आहे। आता आम्ही विमानात शिरतोय। आम्ही आमच्या सीटवर स्थानापन्न झालो। विमान टॅक्सीवेवरून रनवेकडे चाललंय। आम्ही मुंबईच्या रनवे क्रमांक 927 उड्डाण करणार आहोत। विमान रनवेकडे चाललेलं आहे। विमान रनवेला लागलं। विमान वेग धरत आहे। विमानाच्या इंजिनचा आवाज आपण ऐकू शकता। आता चांगलाच वेग धरला आहे। आपण पाहू शकता रनवे क्रमांक 1432 क्रॉसवे दिसेल। विमानाने उड्डाण केलेलं आहे। जमीन सोडलेली आहे। समोर मुंबईचा ATC टॉवर दिसतोय। पुढे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पाहू शकता। मुंबईतील दाटीवाटीने असलेल्या इमारती आणि समोर अथांग अरबी समुद्र। समोर मुंबईचा जुहू बीच दिसतोय आपल्याला। विमानाने आवश्यक उंची गाठलेली आली आहे। स्पाइस जेटतर्फे अशा पद्धतीने लंच देण्यात आला होता। आम्ही साधारण 35,000 ते 37,000 फूट उंचीवर आहोत। विमान हैदराबाद एअरपोर्टवर उतरण्याच्या तयारीत आहे। आता थोड्याच वेळात आम्ही हैदराबाद एअरपोर्टवर लँड करू। विमान रनवेला टच झालेलं आहे। आता थोड्याच वेळात आम्ही एअरपोर्ट बिल्डिंगकडे जाऊ। आम्ही टॅक्सी वेवर आहोत आणि आता थोड्याच वेळात अनाउन्समेंट सुरू होईल। हैदराबाद में उतरने वाले यात्रियों के साथ साथ तिरुपति जाने वाले यात्रियों से भी निवेदन है कि अपना बोर्डिंग पास सुरक्षा जांच के लिए तैयार रखें। हमारे साथ तिरुपति जाने वाले यात्री कृपया अपनी सीट पर ही बैठे रहें। स्पाइस जेट के साथ यात्रा करने के लिए धन्यवाद। आपका दिन शुभ हो। जय हिंद। वेलकम टू हैदराबाद। यू मे नाउ यूज योर मोबाइल फोन। हैदराबाद एयरपोर्ट बिल्डिंग अपन पाहू शकता। आता आमचा पुढचा प्रवास म्हणजे तिरुपतीला जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे। हळूहळू आम्ही रनवेकडे चाललो आहोत। विमानातील काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट ऐकूया।
mandates all passengers to comply with crew instructions at all times. Remember, during emergency, it is the crew who will be the most helpful to you. In case cabin light set in any time during the flight, you may use the reading light located on the panel above you. Thank you. रणवीर हळूहळू विमान वेग घेत आहे. आता चांगलाच वेग धरलेला आहे. आता थोड्याच वेळात आम्ही उड्डाण करू. V1 रोटेट. फ्लाईटसाठी लागणारा विशिष्ट स्पीड गाठल्यावर पायलट एकमेकांना अशा सूचना देतात. आपण खाली तिरुपती शहर पाहू शकता. हळूहळू आम्ही तिरुपती एअरपोर्टच्या जवळ पोहोचतो आहे. आता थोड्याच वेळात आम्ही तिरुपती एअरपोर्टवर लँड करू. टच डाऊन झालेला आहे. विमानाने सुखरूप लँडिंग केलेलं आहे. रनवे सोडून आता विमान टॅक्सीवेवरून इमारतीकडे घेऊन जाईल. समोर तिरुपती एअरपोर्टची इमारत दिसते. एअरपोर्टवर तिरुपती बालाजीची मूर्ती ठेवलेली आहे. तिरुपतीच्या हॉटेल ब्लिसमध्ये आम्ही चेक इन केलं आहे. तिरुपतीला इस्कॉनचं एक सुंदर मंदिर आहे. अतिशय बघण्यासारखं आहे. साधारण तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही तिरुमला येथे पोहोचलो. तिरुपती बालाजी मंदिरात फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आतील फोटो आम्ही दाखवू शकत नाही. हा तिरुपती प्रसादाचा लाडू. तिरुमला शहरात फिरण्यासाठी एक स्वतंत्र बस सेवा आहे आणि ही पूर्णपणे मोफत आहे. रात्री साधारण 12 वाजता परिसर असा दिसत होता. आम्ही तिरुमला ते तिरुपती असा परतीचा प्रवास सुरू केला. तिरुपतीवरून आम्ही चेन्नईच्या माधवरम बस टर्मिनसला पोहोचलो. हॉटेल सवेरा येथे चेक इन केलं. चेन्नईचा मरीना बीच हा अतिशय प्रसिद्ध बीच आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवलेली आहे. मुलं स्केटिंग करतायत. बीचवर वारा भरपूर असल्याने हा चिमुकला हवेत साबणाचे बुडबुडे सोडतो आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा.
आम्ही चेन्नईच्या एअरपोर्टवर पोहोचलो. फ्लाईट 4 तास डिले होता. विस्तारा एअरलाईनचं विमान होतं. आम्ही हळूहळू विमानाकडे सरकतो आहे. बोईंग 737 विमान आहे. आम्ही आमच्या सीटवर बसलो आणि थोड्याच वेळात विमानाने पुशबॅक सुरू केलं. चेन्नईचं एअरपोर्ट आहे. आम्ही रनवेवर पोहोचलो. विमानाने वेग घेतलेला आहे. V1 रोटेट. आकाशाकडे झेपावताना प्रत्येक वेळी एक थरार जाणवतो. हे चेन्नई शहर आपण पाहू शकता. दाटीवेंटीने असलेल्या इमारती. मुंबई जवळ येऊ लागली तशा त्याच्या लाईट्स दिसायला लागलेत. आपण पाहू शकता हे घाटकोपर स्टेशन आणि मेट्रो स्टेशन. मुंबई विमानतळावर लँडिंगची तयारी आहे. सुखरूप लँड झालेला आहे. असा आमचा मुंबई हैदराबाद तिरुपती चेन्नई आणि मुंबई असा प्रवास झाला. थँक्यू फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.